देशातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। सद्यस्थितीत खरीप हंगाम बहारात आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सोयाबीन पाऊस व इतर पिके वाढीच्या अवस्थेत आहे। मात्र काही परिसरात या पिकांवर आळ्यासह मावा बुरशीचा प्रादुर्भाव वाढला आहे। या रोगापासून पिकाचा बचाव व्हावा म्हणून शेतकरी कीटकनाशकाची फवारणी करीत आहे। या फवारणीसाठी कृषी केंद्रावर नानाविध कंपन्यांची कीटकनाशके उपलब्ध आहेत। मात्र मूर्तिजापूर तालुक्यात परवानगी नसताना कृषी केंद्रावर अनेक बनावट कीटकनाशके विक्री केल्या जात असून यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्यात येत असल्याबाबत मूर्तिजापूर तालुका भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आमदार हरीश पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी 31 ऑगस्ट रोजी भाजपचे रावसाहेब कांबे, तालुका अध्यक्ष भूषण कोकाटे, भाजी मोर्चाचे तालुका अध्यक्ष पप्पू मुळे, जिल्हा उपाध्यक्ष बाबू देशमुख, उपाध्यक्ष कमलाकर गावंडे, अमित नागवान यांच्या वतीने कृषी विभागाला निवेदन दिले। करोना काळात शेतकरी आधीच अडचणीचा सामना करीत आहे, सोबतीला निसर्गाच्या प्रकोपाने गारद झालेला आहे। शेतकऱ्यांनी उधारी उसनवारी करून अंगावर कर्जाचा डोंगर उभा करून शेतातील पिके उभी केली। ढगाळ वातावरणामुळे किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आल्याने कोराजन व इतर कीटकनाशके फवारणी करायला सुरुवात केली। मात्र फवारणी करूनही किडीचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही। अनेक कंपन्यांचे बनावट कीटकनाशके मूर्तिजापूरतील कृषी केंद्रावर विकल्या जात असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने कृषी विभागाला निवेदन सादर करून तालुका कृषी अधिकारी मंडळ अधिकारी यांच्या अधीनस्थ असलेल्या तालुक्यातील सर्व पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांनी ज्या कृषी केंद्रातून बनावट तपासणीकरिता पाठवून महिनेवारी कृषी केंद्रातील कीटकनाशकांची तपासणी करण्यात आली काय असल्यास अहवाल सादर करण्याचे म्हटले आहे। बनावट कीटकनाशके विकण्याचा गोरखधंदा असणाऱ्या कृषी केंद्र चालकावर त्वरित कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन न्याय देण्याची मागणी करण्यात आली। अन्यथा शेतकरी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला। यावेळी भाजपा कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। सोयाबीन पिकावर कोरेजनचे रिझल्ट म्हणजे मिळत नाहीत या याच्यामध्ये आपल्या तालुक्यामधून भरपूर शेतकऱ्यांच्या तक्रारी आता आपल्यापर्यंत प्राप्त झालेल्या आहेत। आपण पूर्ण तालुक्यामधून आणि ग्रामीण आणि शहरी मी आणि पंचायत समितीचे जे कृषी अधिकारी आहेत दोघं पण मिळून जास्तीत जास्त सॅम्पल कोरेजनचे म्हणजे विविध कंपन्यांचे सॅम्पल घेऊ आणि तात्काळ प्रयोगशाळेला तपासणीसाठी पाठवू। प्रयोगशाळेच्या तपासणी अहवालानुसार जे काही फॉल्टी सॅम्पल ज्या कृषी सेवा केंद्रांचे येतील त्या कृषी सेवा केंद्रांना नियमानुसार तात्काळ कार्यवाही करण्याची आवश्यक हमी मी देते। आज 31/8/2021 रोजी आम्ही मूर्तिजापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालय व पंचायत समिती कृषी अधिकारी कार्यालय येथे आमचे निवेदन दिलेले आहे। भाजपा युवा मोर्चातर्फे व भाजपा मूर्तिजापूर तर्फे व सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे आम्ही निवेदन दिलेले आहेत। निवेदन म्हणजे मूर्तिजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कीटकनाशकाची बनावट औषध विक्री होत आहे आणि त्याच्यावर कुठल्याच तालुका कृषी अधिकारी यांचा अंकुश दिसून नंतर आला आणि संपूर्ण आपल्या तालुक्यातून विविध खेड्यातून त्या औषधींच्या तक्रारी माझ्यापर्यंत व आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांपर्यंत आलेल्या आहेत। त्याच्या पावत्या माझ्यापर्यंत माझ्याजवळ आल्या होत्या। त्याची तक्रार आम्ही आज सर्व दोन्ही तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिली आणि आम्ही आता इथून ते काय कारवाई करतात या प्रतीक्षेत आहे। आवाज टीव्ही न्यूजसाठी बाळासाहेब गुणोरकर, मूर्तिजापूर।